प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे. रावेर तालुक्यातील तापीपट्ट्यात केळी बागा भुईसपाट. चक्रीवादळाचा तडाखा, गारपीट, पाऊस, वादळाने अनेक घरांचं देखील झालंय नुकसान. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील विटवा, निंबोल, एनपूर, खिरडी, सुलवाडी, वाघाटी, रेबोटा यासह परिसरात वादळासह विटवा, एनपूर परिसरात गारपीट होऊन केळी बागांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यामुळे करोडो रुपयांच्या केळी बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. अनेक ठिकाणी वादळाच्या तडाख्याने घरांवरील पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. सुलवाडी व चिंचफाटा या रस्त्यावरील झाडे पडून वाहतूक देखील ठप्प झाली होती. तापीपट्ट्यात यामुळे केळी उत्पादकांचे कंबरडे मोडले असून शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी होत आहे. तर तालुक्यातील बहुतांशी भागात वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत गौरीची रिपोर्ट, इंडिया आप तक मराठीसाठी.